स्ट्राइकला येतो योगेश, नॉन स्ट्राइकला येतो तेजस आणि गोलंदाजा येतो प्रदीप. अतिशय चांगली लढत पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. आई गावदेवी आणगाव वर्चस्व, सुनील स्फोट बोंबेपाडा. प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज, सामना करणार तो योगेश. बघूया प्रदीप यांचा पहिला चेंडू योगेश साठी. पहिला चेंडू बघूया किती धाव जमवत तो योगेश. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. निश्चित तीन षटकांमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती आई गावदेवी स्पोर्ट आणगाव या संघाला, कारण समोरचा संघ सुद्धा अतिशय बलाढ्य असा संघ ओळखला जातो तो सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघ. बघूया प्रदीप यांचा पुढचा चेंडू, सामना करेल तो योगेश. योगेश यांच्या बॅटून निघालेला फटकार, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, परंतु एकच धावर समाधान मानावं लागतोय तो योगेशाला आणि धावसंख्या झालेली ती तीन, बिनबाद तीन. आता बघूया स्ट्राईक तेजस याच्याकडे असणार. तेजसच्या बॅटमधून कशा प्रकारे फटके निघतात. या षटकातील तिसरा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू प्रदीप यांचा, सामना करेल तो तेजस. खूप सुंदर असा फटकार, बघूया किती धावा जमवतात तो. आणि चौकार, चार धावांनी धावसंख्या झालेली आहे ती तीन चेंडू, धावसंख्या झालेली सात, पॉवर प्लेचं षटक. प्रदीपेचा पुढचं चेंडू, तेजससाठी खूप सुंदर असा फटकार, एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु एकच धावर समाधान मानावं लागतोय तो तेजस याला. अशा त्या पद्धतीने धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली ती बिनबाद आठ. या षटकातील काही चेंडू शिल्लक. प्रदीप यांचा पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू, कुठल्याही प्रकारे फलंदाजाला समजला नाही, निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू प्रदीप यांचा, बघूया शेवटच्या चेंडूवर एक फटका येणं गरजेचं आहे ते आई गावदेवी स्पोर्ट आणगाव बी या संघाला. खूप सुंदर असा चेंडू, एकच धावर समाधान मानावं लागतोय तो आणगाव या संघाला. अशा पद्धतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी आणगाव बी या संघाची धावसंख्या झालेली ती नऊ. कुठलाही गडी बाद न करता नऊ धावसंख्या पॉवर प्लेमध्ये जमवल्या त्या आई गावदेवी स्फोट आणगाव या संघाने. बघूया दुसरा षटक कोण हाताळतोय तो सुनील स्फोट बोंबेपाडा या संघाकडून.
यानंतरचा सामना होणार आहे तो जय बांधणाचा देव युवाली वर्चस श्रीकृष्ण माणिवली. दोन्ही कन्नडांना विनंती असेल की तीन षटकांच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थिती दाखवायची. बघूया दुसरा षटक घेऊन येतोय तो आकाश. एक षटकाच्या समाप्तीनंतर अनगाव या संघाची धावसंख्या झालेली ती 9, बिनबाद 9. आता निश्चितच त्यांना हनामानी करावी लागेल ती या 12 चेंडूमध्ये. बघूया किती धावा जमावतोय तो आई गावदेवी अनगाव बी हा संघ. दुसरं षटक हाताळतोय तो आकाश. प्रदीप यांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. 9 धावांपर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखले होते अनगाव्या संघाला. बघूया आता आकाश काय करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना दिसतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. योगेश साठी या चेंडूवर एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतोय तो योगेशाला. निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील ते अनगाव्या संघाला. कारण मुंबईपाडा संघासमोर मोठं आव्हान त्यांना द्यावे लागेल. निश्चितच बलाढ्य असा संघ आहे तो सुनील स्पोर्ट मुंबईपाडा. आकाश या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. तेजससाठी खूप सुंदर असा चेंडू. कुठल्याही प्रकारचा तेजस याला समजला नाही. निर्धाव चेंडू. या षटकातील चार चेंडू शिल्लक. पहिला चेंडूवर एक धाव आणि दुसरा चेंडू आकाशाचा निर्धाव. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आकाश बॉम्बेपाडा संघाकडून. बघूया तेजस. बघूया कॅच होती की. खूप सुंदर असा जल आणि पहिला झटका बसतोय तो आई गावदेवी अनगाव या संघाला तेजस याच्या रूपानं. मोठा फटका पाहायला मिळाला नाही तो अनगाव्या संघाकडून. धावसंख्या स्थिर आहे ती 10. दुसरं षटक चालू. आकाशाचा पुढचा चेंडू तेजससाठी. योगेशसाठी सॉरी. खूप सुंदर असा फटकार आणि निश्चितच 6 धावांसाठी पाठवला येतो योगे.
आकाश गोलंदाजीसाठी तयार, साईनाथसाठी खूप सुंदर असा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव असा चेंडू। धाव संख्या झालेली ती 16, या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू। खेळण्यासाठी साईनाथ सज्ज, बघूया किती धावा जमवतोय तो साईनाथ, सॉरी योगेश। खूप सुंदर असा फटका, परंतु एक दुसरा धावाचा प्रयत्न आणि धाववाद। आदित्यांचा पहिला चेंडू, परेश यांच्या बॅटतून निघालेला फटका आणि षटकार, खूप सुंदर असा फटका। चेंडू फटका परेशाच्या बॅट मधून, धावसंख्या झालेली ती 23। आदित्यांचा पुढचा चेंडू, परेशाला पुन्हा बिडगावून दिलेला आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो। पोहोचलेली ती 29, दोन गडी बाद 29 धावा अनगव्या संघाच्या। या षटकातील चार चेंडू शिल्लक, आदित्याला निश्चितच चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या दोन चेंडूवर षटकार परेशाच्या बॅटतून बघायला मिळाले।
या षटकातील चार चेंडू शिल्लक निश्चित 40 प्लस जाण्याचा माणूस असेल तो अनगाव या संघाचा तिसरा चेंडू आणि बघूया जेल घेतो की काय स्वतः गोलंदाज जेल खाली आणि जेल सुटलेला आहे एकाच धावर समाधान मानावं लागतोय तो परेश याला परेश यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी केली तीन चेंडू खेळले आणि 13 धावा जमवल्या त्या परेश यांनी बघूया आता स्ट्राईक योगेश यांच्याकडे योगेश किती धावा जमवतोय तो आदित्यांचा पुढचा चेंडू योगेश साठी खूप सुंदर असा चेंडू कुठला एक धाव पूर्ण निश्चितच या चेंडूवर चौकार किंवा षटकार यायला पाहिजे होता परंतु योगेशला नीटस समजला नसेल एक धाव पूर्ण आता स्ट्राईक असणार आहे ती परेशाच्याकडे या षटकातील काही चेंडू शिल्लक खूप सुंदर असा परेशाच्या बॅट मधून तिसरा षटकार आणि जेल पकडलेला आहे आदित्याचा पुढचा चेंडू परेश साठी बॅट कार्ड आणि हा सुद्धा एक नशिबाचा चौकार म्हणावं लागेल निश्चितच अशा पद्धतीने धावसंख्या झालेली होती 41 42 धावांचे आव्हान ठेवलेले ते बॉम्बे पाडा या संघासमोर मी पुन्हा विनंती करेन जय बांधनाचा देव हिवालीचे कर्णधार आणि श्रीकृष्ण माणिवलीचे कर्णधार दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय मी मी विनंती करेन माणिवली संघाचे कर्णधार आणि जय बांधनाचा देव हिवाली यांच्यामध्ये हा पाचवा सामना होणार आहे आजच्या दिवसातला दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची आहे तर आता ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलेले भरत भोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतंय उदयजी बोंबे यांच्या हातून 500 रुपयाचं पारितोषिक लावलेले भरत भोईर यांचे देताना नामदेव यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिळाले आणि पहिला मानकरी ठरलेले तो प्रेक्षक वर्गातून श्रीकृष्ण माणिवलीसाठी शेवटचा ऑफिशियल कॉल असेल की त्वरित नाणेफेकीसाठी हजर राहायचंय या ठिकाणी जय बांधनाचा देव हिवालीचे कर्णधार यांनी उपस्थिती दाखवलेली आहे बेचाळीस धावांचे आव्हान आहे ते
सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा संघासमोर सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा त्वरित आपले फलंदाज पाठवायचे आहेत. दोन फलंदाज रवाना सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडायचे विपुल आणि सागर. या दोन फलंदाजांवर खूप जिम्मेदारी असेल ती बॉम्बे पाडा या संघाची. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुदाम शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अनगाव या संघाकडून गोलंदाज आहे तो भूषण. आजच्या दिवसातील हा चौथा सामना सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा वरचे आई गावदेवी अनगाव बी या संघामध्ये. आई गावदेवी अनगाव या संघाने 42 धावांचे आव्हान ठेवलेले आहे ते सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा या संघासाठी. बघूया भूषण सागर साठी पहिला चेंडू आणि 6 धावांसाठी. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. तिने सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 10. भूषण यांचा पुढचा चेंडू सागर साठी. खूप सुंदर असा चेंडू आणि पंचांचा निर्णय एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 11. भूषण यांचा पुढचा चेंडू सागर साडे. निर्धाव असा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही. भूषण टू सागर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारचे धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती ती. पॉवर प्लेचे षटक आणि या षटकामध्ये चांगल्या धावा धावणे गरजेचं आहे ते बॉम्बे पाडा संघाला. पुन्हा बघूया नशिबाचा चौकार मिळतो की काय आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली ती
आपल्याला पेनल्टीचा केले जाईल. त्वरित आपला कर्णधार टॉस साठी पाठवायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राइक वर आहे तो सागर. निर्धाव चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाची धाव संख्या झालेली ती 15. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या संघासाठी. दुसरा षटक बघूया. कर्णधाराने तेजस यांच्याकडे सोपवलेला आहे. आता स्ट्राईक असणार ती विपुल याच्याकडं. बारा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघासाठी. खूप सुंदर असा फटका विपुल यांचा आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 19. बिनबाद 19. अशाच प्रकारचे फटके यावे लागतील ते बोंबेपाडा या संघासाठी. तेजस याचा पुढचा चेंडू विपुल साठी. पुन्हा एक धावच्या दिशेने टळवलेला फटका. एक धाव पूर्ण आणि एकाच धाव समाधान मानावे लागेल तो विपुल याला. आता स्ट्राईक वर असणार आहे तो सागर. मानिवली संघासाठी 2 रनची पेनल्टी आयोजकांकडून, कारण खूप आपण उशीर केलेला आहे. सागराला कुठल्या प्रकारचा समजलं नाही चेंडू. निर्धावाचा चेंडू. मानिवली संघाचा संघनायक तेजस याचा पुढचा चेंडू सागर साठी. खूप सुंदर असा फटकार आणि 6 धावांसाठी. खूप सुंदर असा फटका, परंतु एखाद धावे समाधान मानावे लागेल ते सागर याला. मानिवली संघ टॉस साठी त्वरित यायचे.
सात चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघासाठी. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि स्ट्राइक वाजतो विपुल. बघूया आणि नो बॉल एक अतिरिक्त रन आणि फ्री हिट एक संधी मिळेल ती बोंबेपाडा संघासाठी. सात चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे बोंबेपाडा संघासाठी. खूप महागड षटक असं तेजस्याच. तेजस सागर साठी आणि निर्धाव चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही. मानिवली संघाचा कर्णधार सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पाहुणे प्रीत पाटील साहेब भादवड यांचा स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी भरत भोईर यांना विनंती करेन की प्रीत पाटील साहेबांचा स्वागत सत्कार करायचा आहे. स्वागत आणि सत्कार होत आहे प्रीत पाटील साहेब भादवड सहा चेंडू आणि 13 धावा सामना चालू ठेवायचा आहे. यानंतर प्रफुल्ल पाटील साहेब भादवड हे उपस्थित झालेले त्यांचा सत्कार मी भगवान भोईर यांना विनंती करेन की प्रफुल्ल पाटील भादवड यांचा सत्कार करायचा आहे. पाच चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती बोंबेपाडा संघाला. पाच चेंडू 12 धावा निश्चित शतक एक धाव पूर्ण आणि एकाच धावे समाधान मानावं गेलते बोंबेपाडा संघाला. आपल्यामध्ये उपस्थित आहे ती आमच्या गावचे सुदाम शेलार यांचा सुद्धा सत्कार मी महेश ठाकरे यांना विनंती करेन की सुदाम शेलार यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. दिनेश भोईर यांना विनंती असेल भिनार की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि सागर याची खेळी संपुष्टात.
नवीन फलंदाज निलेश, निलेशाच्या बॅट मधून निघालेला फटका बघूया किती धावा जमाव देतो निलेश। एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय तो बॉम्बे पाडा या संघाला। आता बघूया स्ट्राइक विपुल याच्याकडे। दोन चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे, निश्चितच मोठे फटके खेळावे लागणार ते बॉम्बे पाड्या संघाला। बघूया विपुल याच्याकडे क्षमता आहे ती। संदेश दोन चेंडू आणि दहा धावा, खूप सुंदर असा चेंडू कुठल्याही प्रकारचा विपुलाला समजला नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं ते विपुल्याला। एक चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा या संघाला। एक चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे ती। आणि अशा प्रकारे आई गावदेवी स्पोर्ट आणगाव संघ विजय झालेला आहे। जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि बॉम्बे पाडा संघाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। देव हिवाळी या दोन्ही संघादरम्यान मी आमंत्रित करेल सन्माननीय श्री या टॉस साठी मी आमंत्रित करेन की प्रीत पाटील साहेबांना की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करायचं आहे। नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार इथं उपस्थित आहेत आणि तसेच प्रफुल्ल पाटील यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करायचं आहे।